गेल्या महिन्याभर झालं एम पी एस सीची पोरं लायब्ररी सोडून रस्त्यावर बघायला का मिळत आहेत सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरही पोरं पुन्हा आंदोलनाला का बसलेत त्यांच्या मागण्या नेमक्या आहेत तरी काय खरंच एम पी एस सी करणाऱ्या पोरांना कोणी वाली उरला नाही का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं या अशी पोटी हजारो तरुण एम पी एस सीचा मार्ग निवडतात आपलं राहतं गाव सोडून मुंबई पुणे लातूर औरंगाबाद यांसारख्या ठिकाणी येऊन रात्रंदिवस अभ्यास करतात आज फक्त एकच एम पी एस सीमधून किमान एकतरी पोस्ट निघाली कारण तशी पोस्ट निघाली की आयुष्याला स्थिरता येते घर लग्न यांसारखे अत्यंत गरजेचे प्रश्न निकालात निघतात पुण्याची सदाशिव पेठ तर अशा शेकडो एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माहेर घर आहे पण मागच्या दोन वर्षापासून एम पी एस सी स्वप्नांना सुरू लागलं आहे त्याची मुख्य कारणं म्हणजे एकतरी एम पी एस सीच्या जागा लवकर न निघणे निघल्याच तर परीक्षा वेळेत न होणे परीक्षा झालीच तर निकाल जाहीर न होणे आणि समजा निकाल लागलाच तर विद्यार्थ्यांची पदावर नियुक्ती न होणे बरं त्यात आणखी भरीच भर म्हणून मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सीच्या अभ्यासक्रमात यू पी एस सीच्या धर्तीवर बदल केला आहे आणि त्याच नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा होणार असल्याचंही विद्यार्थ्यांना आहे आता त्या निर्णयामुळं सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये महिनाभरापासून असंतोष पसरला आहे कारण मागच्या तीन चार वर्षापासून ज्या पद्धतीने त्याने अभ्यास केला आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही असं या विद्यार्थ्यांना वाटतंय आता याच विचारामुळे एम पी एस सी करणारा तरुण अक्षरशः झाला झालाय आधीच घरदार पाहुणे रावळे यांचे टोमणे आणि आर्थिक कसरती सांभाळत अधिकारी बनण्याचं स्वप्न हा विद्यार्थी पाहत असतो पण आता ज्या सिस्टीमचा भाग होऊन देशसेवा करायचं स्वप्न हा विद्यार्थी बघतोय ती सिस्टीम त्याला कोलदांडा देते म्हणूनच हा विद्यार्थी रस्त्यावर उतरत आंदोलन करतोय जनतेचे प्रश्न सोडवायचं स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यालाच आता स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करायला लागते मागच्या काही दिवसांपासून एम पी एस सीचे शेकडो विद्यार्थी पुणे आणि औरंगाबाद येथे आंदोलनाला बसलेत पण त्यांच्या सुरुवातीच्या मागण्या नेमक्या काय आहेत तर नव्या अभ्यासक्रम आणि परीक्षा प्रणालीनुसार ज्या परीक्षा होणार आहेत त्या चालू वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला न घेता दोन हजार पंचवीसपासून दो घेण्यात याव्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी अंतर्गत परीक्षा आणि पदांच्या नियुक्त्या वेळेत पूर्ण कराव्यात विद्यार्थ्यांच्या महिनाभरापूर्वी झालेल्या या आंदोलनात पुण्यातील काँग्रेस पक्षाने पूर्ण पाठिंबा दर्शवला होता विद्यार्थ्यांच्या कडक निदर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याप्रकरणी आपलं लक्ष घातलं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या त्यामुळे बदललेल्या परीक्षा प्रणालीनुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षा दोन हजार पंचवीसपासून घेण्यात येतील असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी बोलून आपण लवकरच त्यासंबंधीचे परिपत्रक जाहीर करू असं सांगितलं त्यानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन शांत होईल असं सर्वांना वाटलं होतं पण तसं झालं नाही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही दोन गट पडले काहींची मागणी नव्या परीक्षा पद्धतीचं स्वागत करणारी होती पण दुसऱ्या गटाच्या म्हणण्यानुसार मागणीचं स्वागत करणारे विद्यार्थी यू पी एस सीचाही अभ्यास करतात आणि यू पी एस सी पहिल्यापासूनच पा डिस्क्रिप्टिव पद्धतीने परीक्षा घेते त्यामुळे या विद्यार्थ्यांना नवीन परीक्षा पद्धतीचा फायदा होईल त्यामुळे ही परीक्षा समान न्यायाने होणार नाही पण शांत झालेले विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी जुन्या पद्धतीनेच परीक्षा घ्यायचं असं ठरवलं होतं त्याबद्दल परिपत्रक काढण्याचंही आश्वासन दिलं होतं पण कॅबिनेटमध्ये चर्चा नये अद्याप हे पत्रक निघाले नाही आणि परीक्षा तर तोंडावर आली आहे यातच आयोग डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेण्यावरच ठाम आहे कारण आयोगाचं म्हणणं आहे की आम्ही स्वायत्त संस्था आहोत म्हणून आता आयोग आणि राज्य सरकारमधल्या कोऑर्डिनेशनमुळे बिचारे विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होतंय आता विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पुणे काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दर्शवला आहे अजित पवार अतुल लोंडे अगदी फडणवीसांच्या मर्जीतले अभिमन्यू पवारही आंदोलनस्थळी गेले आहेत आंदोलकांच्या दाव्यानुसार या वर्षीच्या स्पर्धा परीक्षेसाठी पाच लाखाहून अधिक लोकांनी अर्ज भरला आहे पण सरकार वेगळं बोलतं आहे आयोग वेगळं सांगतंय आहे या सगळ्यात विद्यार्थ्यांनी नेमकं करावं काय हा प्रश्न आहे या सर्वावरच आयोगाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो त्यासंबंधी बोलताना विद्यार्थी प्रतिनिधी बळीराम ढोरे म्हणाले की मुळात आमच्या दोन मागण्या आहेत पहिली म्हणजे परीक्षा प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात वर्णनात्मक पद्धत दोन हजार पंचवीसपासून लागू करावी आणि दुसरी म्हणजे एम पी एस सीने आम्हाला तीन वर्षाचा कालावधी द्यावा पुढे जेव्हा त्यांना असं विचारण्यात आलं की तुम्ही आयोगाने केलेल्या बदलाशी सहमत का नाही तर त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही बदलासाठी तयार आहोत पण आम्हाला काही वर्षापूर्वी याची माहिती दिली गेली पाहिजे होती गेल्या दहा वर्षापासून एम पी एस सी आधारित परीक्षा घेत आहे विद्यार्थ्यांनी आधीच कोविडमध्ये दोन वर्ष गमावलेली आहेत आणि त्यामुळं अचानक झालेल्या बदलाशी जुळून घेणं आम्हाला कठीण आहे एका विद्यार्थिनीने देखील तिचं त्याबद्दलचं मत व्यक्त केलं ती म्हणाली गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही वस्तुनिष्ठ परीक्षेची तयारी करत आहोत केवळ आठ महिन्यात दोन हजार गुणांच्या वर्णनात्मक पॅटर्नमध्ये बसणे आम्हाला कसं शक्य आहे आता ऑब्जेक्टिव्ह असूनही आयोगाकडून भरमसाठ चुका होत आहेत मग डिस्क्रिप्टिव्हला तर कसं होईल कसं विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जाईल एक तर आम्हा मुलींवर आधीपासूनच पालक लग्नासाठी दबाव टाकत आहेत त्यामुळे मुळातच आमच्याकडे फार कमी वेळ राहिला आहे परीक्षेसाठी त्यात जर आयोगाने हे पाऊल उचललं तर आमच्यासाठी कठीण होईल पुढे आणखी एका विद्यार्थिनीने तिचं म्हणणं माध्यमांसमोर मांडलं तिने मुलांच्या आर्थिक अडचणीकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तिच्या म्हणण्यानुसार इथले बहुतेक जण ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुरु आहेत आमचे पालक त्यांचे उत्पन्न कोचिंगच्या फीसाठी खर्च करतात आम्ही इथे काही स्वप्न घेऊन आलो आहोत पण असे घाईघाई निर्णय घेतल्यास आमचे प्रयत्न आणि स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकतात विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम बदलाच्या मागणीविषयी तर एम पी एस सीनेही जुलै दोन हजार बावीस रोजी अधिकृतरित्या ट्विट करून विरोध केल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं त्याबद्दल बोलताना काही विद्यार्थी म्हणाले की आम्ही त्यांच्या निर्णयाचा निषेध करू शकत नाही अन्यथा आमच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आयोगाने आहे पण हे चुकीचं आहे आमच्या अडचणी मांडणे हा आमचा अधिकार आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही असंच आंदोलन करत राहू पण आयोगाच्या म्हणण्यानुसार आम्ही स्वायत्त आहोत त्यामुळे परीक्षा पद्धतीचा निर्णय आम्हीच घेऊ सरकार नाही त्यामुळे सरकार आणि आयोग यांच्यामध्ये विसंवाद दिसून येतो पण फडणवीसांच्या म्हणण्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत जरी आयोग स्वायत्त असलं तरी आम्ही वेळप्रसंगी आयोगाच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाऊ आणि सरकार आयोगाच्या निर्णयाशी सहमत नाही असं तिथं सांगू आता संपूर्ण प्रकरणाचा सार सांगायचं झाल्यास एम पी एस सीने घेतलेल्या त्या कठोर भूमिकेमुळं आता उरात स्वप्ने घेऊन आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला उघड्या डोळ्याने त्याची स्वप्नाची राख रांगोळी झालेली पाहायला लागते त्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं चीज व्हावं एवढंच त्या सगळ्यांना आशा आहे पण तुम्हाला विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल नेमकं काय वाटतंय ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा परीक्षा ही एम सी क्यू टाईप असावी की डिस्क्रिप्टिव्ह असावी तुमच्या याबद्दलचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद